शिकार चालू होती, ऐन रंगात आली होती, जिथे बाजी देशपांड्यांनी सिद्धी जोहार रोखून धरला आणि जिथून शिवाजीराजे रांगण्याला गेले त्याच ठिकाणी गेदल्यावर बसून शिकार सुरू होती। सभोवती बोंबाबोंब चालू होती, पुन्हा आला डुक्कर हाय अशी बोंब झाली। महाराजांनी बंदूक उचलली, तिची नळी लखलखली। त्यांनी अगोदरच नियम धरून ठेवला, कारण त्या नाळव्यानेच डुक्कर येणार होता। तोच डुक्कर अंगावरचे केस ताट करून गुरगुरुत चपळाईने धावत आला। तो रंगाने भोरा होता आणि मशीच्या रेडकासारखा दिसत होता। त्याच्या नखांनी दगडाचा धुराळा उडत होता। रान उठवे त्याला पाहून वाट देत होते, मान खाली घालून तो धावत होता। त्याची प्रख्यात डुक्कर मुसंडी सुरू झाली होती आणि पुढे महाराजांची नवी बंदूक तयार होती। डुक्कर वाऱ्याप्रमाणे पळत होता, त्यांच्या त्या मुसंडी पुढे कोणीही उभे राहत नव्हते, कारण एकतर कोणापाशी हत्यार नव्हते आणि आजची शिकार सरकारी शिकार होती। मग इतरांनी डुक्कर मारायचा कसा, कारण सर्वांनी रान उठून सरकारने येती शिकार करायची। ती खाजगी शिकार होती, म्हणजे ती एसपेस शिकार होती। डुक्कर पिसाट होऊन बिथरून सरळ महाराजांच्याच रोखानं वर आला। त्याने सरळ गेदल्याचा रोख धरला आणि सर्वांना भीती वाटली, परंतु पुन्हा मुरड घेऊन डुक्कर त्या नाळव्यात शिरले आणि आगाऊ नेम धरलेली बंदूक धुतकारली। डुक्कर ताडकन उडून पडण्याऐवजी दरडीने पुढे निघाले। पुन्हा महाराजांनी दुसरी बंदूक उचलली, साप ओढला, पण ती बंदूक लोडच केलेली नव्हती। महाराजांनी ती भिरकावून दिली आणि मोठ्याने म्हटले, अरे आज काय झालं तुम्हासनी, याक नळकांडू चाला ना। तोपर्यंत तो डुक्कर पुढे निघाला होता। त्याला पाहून त्याच्याकडे बोट रोकून महाराज म्हणाले, अरे बघता काय, द्या की कोणीतरी टिपीरा, गोळीने पाडा त्याला। एका शिपायाने बंदुकीचा नेम धरून गोळी झाडली आणि डुक्कर उलथून पडला। त्याने क्षणात सारा डोंगर ओरडून हादरून सोडला। कांठाळ्या बसतील असे त्याचे किंचाळणे चालू झाले आणि शिकार संपली। हं, आता पुरं शिकार, महाराज उद्गारले। दोन इस्मांनी त्यांना उठून उभे केले। तोच एक बडा अधिकारी ओरडला, हत्ती बुढा आणा। एक शिपाई धावत गंगारामकडे निघाला, आम्हीही घरी परतलो। मला वाटले ही शिकार पाहण्यासाठी गंगारामने ठेवून घेतले, आता त्याला चांगलेच विचारावे। परंतु गंगाराम पहिल्या जागेवर नव्हता। जवळच एका मोठ्या टाक्यात पाणी पिण्यासाठी म्हणून तो हत्ती उतरला होता आणि पाणी पिऊन वर येण्याऐवजी खालीच उभा होता। तो काही केल्या वर येत नव्हता आणि त्या कुव्याच्या काठावर गंगाराम गिरट्या घालीत नाचत होता। खाली जाऊन त्याला अंकुशाने टोचण्याची त्याला हिंमत होत नव्हती, म्हणून तो दूर काठावरून हातपाय आपटीत शिव्या देत होता। कळकीचा पाला तोडून त्या हत्तीवर फेकीत होता। गंगाराम अगदी रडकुंडीस आला होता, कारण तिकडून सरकार कडा चढून वर येत होते आणि हा लहरी हत्ती खाणीत उभा होता। जणू काय त्याला कशाचीच पर्वा नव्हती। परंतु गंगाराम भीतीने चूर झाला होता, कारण त्याची नोकरी त्या हत्तीवर बसली होती। स्वारी मोटारीजवळ येण्यापूर्वी हत्ती तिथे हजर हवा होता, परंतु तो त्या पाण्याच्या काठावर उभा राहून सोंडेत पाणी भरून चौफेर उडवून खेळत गंमत करीत उभा होता आणि गंगाराम काकुळतीला येऊन बेंबीच्या देठापासून प्रयत्नांची शिकस्त करीत होता। त्याला वाटत होते एक दगड घेऊन द्यावा रट्टा, पण सरकारी हत्ती तसे करता येत नव्हते। तो वाकून माती घेऊन त्या हत्तीवर फेकत होता। एक अधिकारी ओरडला, ए लेका गंग्या, हत्ती आण। कसा आणू, तो खाली गेला नवा, गंगाराम केविलवाना चेहरा करून म्हणाला। आणि तो अधिकारी उत्तरला, हे मला माहित नाही, तू हत्ती आण। आणि तो हत्ती वर लुंगन करून उलट पायाने चढून येऊ लागला आणि गंगारामचा जीव सुळावरून खाली उतरू लागला। हत्तीवर येताच गंगारामला भारी राग आला। तो आपला अंकुश सज्ज करून त्या हत्तीवर धावला। तो हत्तीला म्हणाला,
लेका तू हत्ती हायस का रानगा? आणि हत्तीने आपली प्रचंड सोंड गंगारामकडे नीट धरली. हत्तीने वर येताना सोंडेत पाणी भरून आणले होते, ते त्याने गंगारामच्या तोंडावर जोरात सोडले. त्याचा जीव गुदमरला, तो भिजून चिंब झाला आणि आश्चर्याने त्या हत्तीकडे पाहत उभा राहिला. तोच हत्तीने त्याला सोंडेचा हळुवा रट्टा दिला. गंगाराम कोलमडून पडला आणि मातीने लडबडला, जणू तो एखाद्या गाळात दडून आला. त्याचा सरकारी पोशाख मातीमोल झाला. गंगारामला रडू आले आणि तो हत्ती सरकारी मोटारीकडे निघाला. त्याच्या पाठीमागे गंगारामही धावत सुटला. तो हत्ती मोटारीजवळ उभा राहिला. तोच महाराज खाली आले आणि त्यांनी गंगारामकडे निरखून पाहिले. गंगाराम थरथरत होता. त्याचा तो अवतार पाहून महाराज म्हणाले, ए कोण तू? महात हायस कडुक्कर. महाराजांना धरून उभे असलेले लोक डोळ्याची उघडझाप करून पाहत होते. ढेकूळ विरघळल्याप्रमाणे विरघळलेला गंगाराम अदबीने म्हणाला, मी महाथाई धनी. मग उकिरड्यावर का लोळून आलास? महाराज गरजले. मला हत्तीनं पाळलं, गंगाराम म्हणाला. तुला हत्तीनं पाळलं, मग महांत्र कसला तू? महाराज हसत म्हणाले. गंगाराम रडकुंडी सेवून म्हणाला, मला हे हत्ती आवरना. मग लेका डोंबाऱ्याची गाढवर राग जा. महाराज गुरगुरले आणि फिरून म्हणाले, चला र, मी नाही बसत अंबारीत. लोक म्हणतील शिमग्याचं स्वांग आलं. नोकरांनी महाराजांना मोटारीत लोटलं. पाण्यात नाव डगमगल्याप्रमाणे मोटार डगमगली. मोठ्याने करकरली आणि ठसकत आचकत गडावर निघून गेली. गंगाराम परत फिरून पाहतो, तो हत्ती खाली बसला आहे. त्याला गंगाराम म्हणाला, अरे तू हत्ती हैस का गाढव हैस? तू बी राजावानीच केलंस ले का? माझ्या पाठीवर पाय दिला असतास तरी बरं झालं असतं, पण आज माझ्या पोटावर पाय दिलास. तो हत्तीच्या मानेवर बसला. हत्ती उठून चालू लागला. चिखलाने माखलेला गंगाराम मला पाहून हिरमुसला. तो म्हणाला, ही बघा असली असती शिकार.